नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुम्ही नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 18 काटोल नागपूर याबाबत एक महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर मित्रांनो, SRPF गट क्रमांक 18 काटोल याबाबत आज एक नवीन शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर बघा या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलं आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष नियम 2012 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि सेवा प्रवेश नियमामध्ये केलेल्या दिनांक 23/6/2022 रोजीच्या सुधारित केलेल्या तरतुदीनुसार समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 18 काटोल नागपूर, SRPF बलगट क्रमांक 9 अमरावती यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई यांची 243 रिक्त असलेली पदे भरण्यासाठी दिनांक 6/9/2022 रोजी जाहिरात वृत्तपत्रामध्ये देण्यात आली होती। शासन निर्णय गृह विभाग दिनांक 25/2023 अन्वे पोलीस भरतीकरिता मान्यता प्राप्त झाली आहे। तर मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाचं अपडेट आहे की भरती प्रक्रियेला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे, तरी सदर जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या पदसंख्येमध्ये बदल झाला असून उमेदवारांनी शुद्धीपत्रकामध्ये दर्शविल्याप्रमाणे सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदे 189 असे वाचावे। सदर शुद्धीपत्रक उमेदवारांच्या माहितीकरिता पोलीस रिक्रुटमेंट .2022.mahaIT.org किंवा www.mahapolis.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे। जे तुमची 243 जागेची भरती होती त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला असून ती भरती आता 189 जागेची करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याची जागा जी आहे SRPF गट क्रमांक 18 काटोलच्या ह्या कमी केलेल्या आहे। अगोदर 243 होत्या, आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला असून आता 189 जागेचीच हे भरती होणार आहे। या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे। तर संपूर्ण माहिती मित्रांनो, संपूर्ण शुद्धीपत्रक जे आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। 6/9/2022 रोजी जाहिरातीमध्ये दिलेल्या पदसंख्येमध्ये बदल झाला असून उर्वरित सूचनामध्ये कोणताही बदल झालेला नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर मित्रांनो, फक्त या शुद्धीपत्रकानुसार फक्त जागेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। 243 जागेची भरती आता 189 जागेची झालेली आहे आणि मित्रांनो, भरती प्रक्रियेला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। तर भरती प्रक्रिया जी आहे काटोलची लवकर सुरू होण्याची शक्यता आहे। ठीक आहे मित्रांनो, ही अपडेट खूप महत्त्वाची होती। कुसटगावची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती प्रवेशपत्र पण आलेले आहे। तर मित्रांनो, काटोलची पण भरती प्रक्रिया ही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। ठीक आहे मित्रांनो, ही अपडेट खूप महत्त्वाची होती। तर यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांवर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।